Ye. Ye, hati, hati. Hati. आता काय बघते? अशी दुकानं खिशात घालून फिरतो मी. तर ये बघ, ये घाबरू नको. ये नमस्कार दादा. अरे फोटो आहेत. फोटो बघ, याला शोरूम म्हणतात. बघितलास? हे प्यायचं पाणी? हो हो, चांगलंय ना. मग ठीक आहे, कर. काय बरोबर नाही पाणी. ये ये नमस्कार. नमस्कार. काय कसं काय सगळं बरं चाललंय ना? हो एकदम छान. दुकान बिकान ठीक चाललंय ना तुमचं? हो हो. आता दाखवा चांगले दागिने, दाखवा भारी भारी. लग्नाची खरेदी आहे. तो जरा मधला दाखवा ना. हा हा दाखवा मला एक सांगा, हे सगळं जर आम्ही खरेदी केलं तर साधारणपणे किंमत किती होईल? घाबरू नका, पैशाची काळजी नाही करायची. मी आहे ना, काळजी नाही करायची. दादा बर, एकच मिनिट. हे सगळं मिळून 10,00,000 35,913 पर्यंत. बस एवढेच? मला सांगा, तुम्हाला गोखले गृह उद्योग माहिती का? हो हो. हे काय विचारणं झालं? ते तर आमचे जुने क्लायंट आहे. आजच आमचा माणूस त्यांच्या घरी दागिने घेऊन गेला. हो ना? मग श्रीरंग गोखलेशी माझ्या भाचीचं लग्न होणार आहे. वा, अभिनंदन. हा हे मी शशिकला सहस्त्रबुद्धे, मुलीची आई. आणि मी मुलीचा मामा. जरा चहा वगैरे सांगा. सांगते चहा आणते. आणि हो बिस्किट सांगा. बिस्किट नुसता चहा घशाखाली उतरत नाही ना. बिस्किटही सांग. आणि ती बिस्किट म्हणाल तर क्रीम असतं ना, क्रीम ती बिस्किट. हो बर, बिस्किट पण आणरे. आणला? अरे वा, तयारच आहे तुमच्याकडे. बरं, ते दिलास काय म्हणत होता तुम्ही? ते राहिले. पेमेंट कसं करणार? कॅशनी, चेकनी की कार्डनी? तुम्ही असं करा, हे संपूर्ण बिल गोखलेंच्याकडे पाठवून द्या. गोखल्यांकडे? बर, एकच मिनिट. तू चहा घे ना. हो. बिस्किट नाही. हॅलो, भागीरथी गोखले मॅडम बोलताय? हो हो हो, खरंय खरंय, सहस्त्रबुद्धे. अच्छा, पाठवून द्या बिल. नाही, मी म्हटलं बिल पाठवा, काही हरकत नाही. ओके ओके, थँक्स, बाय. आई आई, काय झालंय? तन्मणी मग? श्रीचं काय होणार ते विघ्नेश्वरच जाणे. स्वाभिमान नसलेल्या घरातून आलेली ही मुलगी कसा करणार आहे श्रीचा संसार? नको, नकोच. या घरात राहणंही नको आणि ते धिंडवडे उघड्या डोळ्यांनी पाहणंही नको. मला ते झेपणारच नाही.
तिनं माप ओलांडलं कि मी उमरा ओलांडणं हेच योग्य आहे. नाही आई सांगा ना, खरंच काय झालंय? काही नाही, झालं तुमचं बघतोय. हे बघा मॅडम, हे एक अगदी लेटेस्ट डिझाईन आहे. हो बघ नर्मदा, ह्या काय छान आहे, लांब मंगळसूत्र हे बघ. खूपच मस्त आहे, खूपच सुंदर आहे. इंदू बघ, वहिनी बघा. हा छान आहे वहिनी, पण हे रोज नाही वापरणार, रोजच्या वापरासाठी छोटस घेऊया. पण हल्ली मंगळसूत्र कुठे घालतात मुली? सुदैव आई, दोन घेऊया. हा एक ठेवणीत ना, एक रोजच्या वापरासाठी. हा चालेल चालेल. मॅडम हॉलचं बुकिंग झालंय, केटरिंग वाले आणि डेकोरेशन वाले तिथेच पोहोचतील. ठीक आहे, सगळं काम व्यवस्थित झालं पाहिजे. गोखल्यांच्या घरातलं लग्न आहे, काहीही कमी पडता कामा नाहीये. हो मॅडम, दाखवा ना आणखी छोटं मंगळसूत्र असेल. झाली झाली सगळी तयारी झाली. हा आता श्री, हे बघ मंगळसूत्र लांब आवडलं. एक मिनिट, मस्त आहे. हा बोला. अरे बघ ना, असं काय करतोय, आवडलं का त्याला? एका मिनिटात आलो आलो आलो. हा बोला. नाही नाही लाजला. मला काहीतरी आठवलंय, मी विचारू. आपण अहेराच्या साड्या आताच घेऊया. हे हो, नंतर वेळ कुठे आहे? आठवलं की नाही? आठवलं की नाही मला? अरे इतके पैसे कुठून आणलेस तू? जानू हा मामा काय चीज आहे तुला माहित नाही. अगं मी नुसती चुटकी वाजवली ना तर सगळ्या वस्तू प्रगट होतात. ह्या सगळ्याची खरंच गरज नव्हती. जानू लक्षात ठेव, तू गोखल्यांच्या घरात जातेस. अगं कळू दे त्यांना, आपण पण काही कमी नाही. हे बघ आपण जे आहोत ते आहोत, शो ऑफ कशाला करायचा? राहू दे, तुला वापरायचे नसतील ना हे दागिने तर मी वापरेन. काकू साड्या मस्त आहेत. आपण मग माझी निवड आहे. जान्हवी ब्लाउज पटकन शिवायला टाकले पाहिजेत. हा हे तायडा, हे बाकी काय असो नसो वरात पाहिजे, मी सॉलिड नाचणार आहे तुझ्या लग्नात. ए हो मी पण. भाच्या नाचायचं नसत, नाचवायचं असत. जानू तू पण हे लक्षात ठेव. हे मामा त्या दिवशी सापडलेला फोन बघू जरा. कुठला फोन? अरे त्या दिवशी सापडलेला ना तुला तो. हा हा तो मी विकून टाकला. फोन का विकला? अरे ठेवून काय करणार, कुणीतरी चोरणारच ना. बर ते राहू दे. जानू तुझी निमंत्रण झाली का सगळी करून? हो म्हणजे ऑफिस मधले झाले सगळे. मी काय म्हणते, चाळीत अक्षता वाटायला मीच जाते. मी आणि नेहरू दादा जाऊ, तुम्हाला काही जमणार नाही. उगीच सगळीकडे फिरत राहणं तुमचेही पाय दुखतील. आई अक्षता नको वाटूस, नुसतं आमंत्रण दे. बरं बाई, नुसतं आमंत्रणच दे. मग त्यासाठी काय आत्ता जायला नको, उद्या सकाळी गेलं तरी चालेल. हॉलमध्ये मात्र उद्या संध्याकाळी जावं लागेल ना. मोठा हॉल बुक केलाय गोखलेंनी, हे बरं झालंय. पण हे मेहंदी काढायला कोण कोण आहे? अगं कोण कोण काय, आपणच आहोत ती. बरं बांगडीवाल्याला उद्याच बोलावलंय ना? हो
आणि हे बघ, सगळ्यांना काही चाळीतल्यांना बोलवायची गरज नाहीये. फुकट म्हटल्यानंतर नाही तर काही सगळी चाळत जमावायची. हो, मी तुम्हाला मेल केलाय, त्याच्यात लग्नाचा व्हेन्यू आणि वेळ हा दोन्ही गोष्टी दिल्यात. या, नक्की यायचंय. नमस्कार करतो मॅडम. अरे नंदन, ये ये ये, कसा आहेस? तुमची कृपा आहे मॅडम. आणि बायको मुलं कुठे आहेत? मुलांच्या परीक्षा चालू आहेत ना, पण लग्नाला येणार आहेत. आई, अरे राहू दे, आईना केला असता नमस्कार सगळ्यांना पुरला आम्हाला. हो, या या, वाट बघतो. अरे नंदन, ये ये वरे पटकनी. आलो साहेब. ये वरदला आलास. साहेब तुम्ही बोलवल्यावर मी घरी कसं राहील? चल तुला तुझी खोली दाखवतो, बॅग टाक, खूप काम आहेत आपल्याला. साहेब आता काही काळजी करू नका, मी आलोय ना. चल चला. ए कशा दिसतय? मस्त. शरय, तुलाही पाहिजेत ना बांगड्या? हो आई, मला ना हिरव्या रंगाच्या बांगड्या हव्यात, आणि खूप अशा रेशमी वाल्या, आणि मध्ये मध्ये सोन्याच्या घालीन. बाबा, मला तुमच्या मुलीशी लग्न करायचं. तुमच्या जान्हवीला खूप सुखात ठेवेल, काळजी घेईन तिची. प्रेम, आनंद, मैत्री, त्यातलं काही एक कमी पडू देणार नाही. जानू, अरे काय गेले कुठे सगळेजण? लग्न घर एवढं शांत शांत कस? सावकाश, कुठे गेले कुठे? अहो, आई आणि मामा गेलेत आमंत्रण करायला. गीता ना, ती मेहंदीवाली येते, तिला रिसीव्ह करायला गेली. आणि पिंट्या आणि मनीषा असतील इथेच कुठे आली. असू दे असू दे. अगं, रघुअण्णांकडे जाऊन आलो, आमंत्रण करून आलो, जाम खुश आहेत. म्हणत होते विघ्नेश्वराची कृपा. म्हटलं हो, अगदी खरं आहे. पण बाबा, आता दगदग करणं कमी करावं, पाय दुखतात ना तुमचे. असू दे ग, लग्न आहे तुझं, मी कसा गप्प बसू. नाही, ऑपरेशन होईपर्यंत नाही दगदग करायची. हो हो, तुझी आई असती ना तर तिचा आनंद आज गगनात मावला नसता. एवढ्या सभ्य आणि सुसंस्कृत घरात पडती आपली मुलगी म्हणून. नक्कीच मागल्या जन्मी काहीतरी पुण्य केलंय मी, म्हणून श्री सारखा जावय मिळतोय मला. आज तुझी आई असती तर तिने तुला सांगितलं असतं, सगळ्यांना प्रेमाने आपलंसं करून घे, कुणाला दुखवू नकोस, तोडून बोलू नकोस. म्हणजे तू तसं करणार नाहीसच, पण काही गोष्टी जाणीवपूर्वक कर. कुणी काही बोललं तर मनात ठेवू नकोस, उलटून बोलू नकोस. ते घर तुला काय देईल याचा विचार नको करू बाळा. तू त्या घराला काय देऊ शकतेस याचा विचार कर. घेण्यात सुख नसतं बाळा, देण्यात आनंद असतो. तुझ्या तिथे असण्याने तिथला आनंद, प्रेम, उत्साह वाढायला हवा, माणसं जवळ यायला हवी. नंदनवन कर त्या घराच. तुम्ही काळजी घ्या. मला कसली काळजी आता? तू एवढ्या चांगल्या घरात जातेस ना की माझ्या सगळ्या काळज्या मिटलेल्या. आणि श्रीच्या रूपाने मला जावंही नाही, मुलगा मिळतोय. माझी काळजी नको तू करू आता. तू तुझ्या सासरच्या माणसांना जप, श्रीचा संसार सुखाने कर. सॉरी जान्हवी, त्या मेहंदीवालीचा सिरियसली जेन्युइन प्रॉब्लेम झालाय. ती नाही काढू शकणार, मी काढला तर चालेल. ए वेडा बाई, इतकं काय एक्सप्लेन करते? ठीक आहे ना, समजू शकते. आणि काढ की तू मेहंदी, मस्त काढ. मी अशी मेहंदी काढीन ना, अशी मेहंदी काढीन ना की जिजूचं नावच लिहिन त्याच्यावर. त्यांनी जर ते ओळखून दाखवलं तर नावच बदलून टाकेन मी माझं. हा, मग एक काम कर, एका नवीन नावाचा विचार करच. हे बरं आहे तुझं, दरवेळेस चान्स मिळाला की जिजूचं नाव दामटवतेस. झोप आली आहे का? उडाली आहे. मग बरं आहे, कारण सगळी मेहंदी काढायची बाकी आहे. आणि मी मेहंदी काढत असताना कोणी झोपलेलं मला अजिबात आवडत नाही. बरं, नाही झोपत आहे मी. व
अगं पण माझी मेहंदी व्हायची आहे काढून, तू कधी स्वतःची काढणार यार? आणि दमशील तू, पूर्ण रात्र आहे जागायला. मी काय म्हणते, तू सुद्धा आतापासूनच जागरण करायची सवय ठेव. नाचतेस किती. गप्प बसा गीता. गप्प बस काय, लग्नानंतर काय काय करतात याच बेसिक नॉलेज तरी आहे की नाही तुला? ते सुद्धा मला सांगावं लागणार आहे. तू काय समजवणार ग, तुझं लग्न झालंय? नाही, माझं लग्न झालेलं नाहीये, पण मला तुझ्यापेक्षा जास्त अक्कल आहे. नको त्या गोष्टीत अक्कल आहे तुला, मला बरोबर गोष्टीतच अक्कल आहे. तू स्मार्ट आहेस हे बघ मी सांगते. हे काय अजून जानूचच चाललंय काकू? अजून 2 तास तरी लागतील. अजून 2 तास? नाही, तू एक काम कर, आधी माझ्या हातावर काढून घे. अगं माझ्या हातावरची झाली ना म्हणजे मी झोपायला मोकळी. नाही, नंतर मग तुम्ही अगदी रात्रभर बसा. काकू या हाताची मेहंदी तरी संपवू द्या. चल चल, तू ये गं आधी पटकन. जानू थांब थांब, आलीस ती, ये ये. काय करू गं मी? बहिणी ऐका ना, थांबा थांबा, एक काम करा, इथे ना रेष नका काढू, इथे ना एक मोर काढा, इथून अशी एक वेल काढा आणि इथे अशी कुयरी करा. शरे काढते ना मी. इंदुवेणी पण तुम्ही एकदम मस्त मेहंदी काढता. आवडते ना तुला? हो. ए ताई पण एकदम एक्सपर्ट आहे मेहंदी काढणार. बघ माझी, बघ आमची छान आली ही, बघ बघ ही, बघ गबास. शरे नाही आता हलणार नाही. तुला आठवतं इंदू, श्री लहान होता तेव्हा आपण प्रत्येक सणाला मेहंदी काढायचो. श्रीचा वाढदिवस असला ना तरी मेहंदी काढायचो. हो. बहिणी आता माझ्या हातावर इथपर्यंत मेहंदी काढून झाली ना की मग ही मेहंदी सुकल्यावर मी तुमच्या हातावर मेहंदी काढेन. हा माझ्या हातावर नको नको, माझ्या हातावर वहिनी काढते, तू नुसते गोळे काढतेस. नाही वहिनी चांगली काढेन, आणि मला येतात ना बहुत अशी थापता अशी थाप. मग पाहिजे तशी जाळी काढून देईन. बरं बरं, आता हलव नकोस ना. ताई मी तुझ्या हातावर मेहंदी काढणार आहे, आपल्या श्रीच लग्न आहे, मस्त मेहंदी काढू आपण सगळेजणी. हलू नकोस ना गिरगट. या बसा, तुमच्या पण हातावर मेहंदी काढते. नको असू दे. ज्या लग्नाने आई आनंदी नाहीये त्या लग्नात मलाही मनापासून सहभागी व्हायचं नाही. अहो पण आईने होकार दिला ना आता. हो आईने तर होकार दिलाय ना. हो पण श्रीला बरं वाटावं त्याचं मन दुखू नये म्हणून. ना आईला ती मुलगी आवडली आहे आणि ना तिची फॅमिली. असं का म्हणतेस बेबी? अगं वहिनी तुला माहितीये ना लग्न झाल्यानंतर आई काय. हो काय बेबी वंस, या लग्नानंतर काय? काय नाही, जाऊ दे. बहिणी आईशी बोलूया का आपण? बोलूया. थांबा आधी मेहंदी तर काढा. काढतो म्हणजे मी आईच्या बाजूने, मला वंशांचं म्हणणं पटतंय, मला नको मेहंदी. इंदू बहिणी चला. ताई तुला फूल तरी काढायला हवा. प्लीज प्लीज काढूया, पण फक्त आईशी बोलून येतो आम्ही. पण असं काही नाहीये. आलो आलो. अरे श्रीचा विचार पण करा ना कुणीतरी. वर्ष कशी निघून गेली बघ, सगळं काही काल परवा घडल्यासारखं वाटतंय. संसाराचा डाव अर्ध्यावर टाकून मला एकट्याला सोडून गेलीस तू, वाटलं आता कसं होणार माझं. एवढीशी होती आपले लेख, माझ्या डोळ्यांचं पाणी काही थांबत नव्हतं. पट्टीने आपल्या चिमुकल्या हाताने माझे डोळे पुसले आणि ठरवलं तिच्यासाठी जगायचं, तिला खूप शिकवून मोठी करायची, स्वतःच्या पायावर उभी करायची. आणि आज बघ
लग्नाला उभी राहते आपली लाडकी लेक सोन्यासारखा जावई मिळाला नशीब काढलं पोरीने पण राहून राहून वाटत हे सगळं बघायला तू हवी होतीस डोळ्यांचं पारणं फिटलं असत तुझ्या मी खऱ्या अर्थाने जानूच्या काळजीतून मोकळा झालो तुझ्याकडे यायला मोकळा झालो आहेस तिथून जानूला आणि जावयाला आशीर्वाद दे सुखाचा होऊन दे त्यांचा संसार झालं ना तुमच्या मनासारखं आता लग्न एकदा नीट पार पडलं ना म्हणजे झालं पण लग्न नीट पार पडेल ना हो बहिणी आई मी काय म्हणते लग्नानंतर 2 दिवसांनी रिसेप्शन ठेवूया का ठेवा आणि लग्नानंतर आपल्याला पूजा पण घालायला लागेल ना कसं करूया आई लग्नानंतर तुम्हाला जे काय करायचं ते तुम्ही ठरवा ती माप ओलांडून या घरात येईल तेव्हाच मी या घराचा उंबरा ओलांडलेला असेल